की एकदा सुपारी निघाली की ती फिरत राहते, तर तुम चौकणार आहे ना? म्हणजे ह्या माणसामध्ये माणुसकी होती म्हणून इथपर्यंत आला, मला सांगितलं, पण जे सत्य आहे ते जगासमोर आणायला पाहिजे होतं आणि म्हणून मी आज त्यांनाच समोर आणलं. काय खोटं कामच करायचं नाही. अजूनही माणसांमध्ये माणुसकी जागी आहे. हे बिचारे थोडेसे दबावाखाली आहेत, कारण का सकाळपासून यांना फोन येत आहेत, तुम्ही बोलू नका, तुम्ही बोलू नका, तुम्ही बोलू नका म्हणून. जसबीर यांना कुठेतरी उत्तर प्रदेश साईडला रिव्हॉल्वरसाठी घेऊन गेला होता MP. आणि जाता येताना त्यांनी ही चर्चा केली की काम करणार का वगैरे वगैरे वगैरे. पण जसबीर नावाचा पोरगा आहे, पण यांना ते कळलं नाही काम वगैरे काय. नंतर मग ते ऑफिसमध्ये गेले, त्यांनी सांगितलं ते कोणाच्या ऑफिसमध्ये गेलेले, आणि तिथे परत ही गोष्ट झाली. पण हा माणूस त्या सगळ्यांपासून बाजूला होऊन आता नमाजी झालेला आहे, त्यामुळे त्यांनी नंतर मग ह्याच्यातनं लांब व्हायचं ठरवलं की आपल्याला हे काम करायचंच नाही आहे. पण त्यांचं म्हणणं एक होतं, जेव्हा ते मला भेटायला आले, जेव्हा माझ्या पोरीचं व्हिडिओ व्हायरल झाला, तेव्हा त्यांनी संपर्क केला त्याच्या भाच्याशी आणि भाच्याला सांगितलं मला आवाडसाहेबांना भेटायचं आहे. खरं तर ह्यांचं आणि माझ्या पत्नीचं अतिशय चांगले संबंध आहेत, कारण का हे इथे माझ्या पत्नीचं ऑफिस आहे, त्याच्या वरच्या तिसऱ्या मजल्यावर राहत आहे, तिसरी म्हणजे चार मालेपर्यंत. त्याच्यामुळे ते शांत राहिले होते, काही बोलत नव्हते. पण जेव्हा पोरीचं आलं तेव्हा त्यांनी बायकोला आणि मला समोर येऊन सांगितलं की ऐसा ऐसा बात हुआ है. आता ते सांगत नाहीत, पण पैशाचीही गोष्ट झालेली होती की आमची त्यांची ऑफर त्यांनी दिलेली होती. तेव्हा त्यांनी हे सांगितलं की एकदा सुपारी निघाली की ती फिरत राहते, तर तुम चौकणार आहे ना? म्हणजे ह्या माणसामध्ये माणुसकी होती म्हणून इथपर्यंत आला, मला सांगितलं, पण जे सत्य आहे ते जगासमोर आणायला पाहिजे होतं आणि म्हणून मी आज त्यांनाच समोर आणलं. काय खोटं कामच करायचं नाही. ते आता सकाळपासून बिचारे हैराण आहेत, एवढं प्रेशर टाकतात सकाळपासून, तुम्ही ॲफिडेव्हिट सादर करा, पोलिसांना जाऊन द्या, इथे जाऊन द्या, मी कोणाची नावं नाही घेत. पण आता जर ह्यांच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर त्याचं जबाबदार आहे कोण आहे तुम्हाला माहिती आहे? हे कोण करत आहे तर तुम्हाला एवढं सांगितल्यानंतरही समजत नसेल तर आम्ही काय बोलावं? आता मी काल हाऊस मध्ये बोललो ना, मुझे कुछ किया नहीं तो आपके संपर्क में कैसे आए, आपको बुलाया कैसे? इतना बड़ा काम मॉल एक एरिया है, एरिया में एक दूसरे से मिलना जुलना रहता है चार लोगों से, तो उस चीज से. और कैसे, मैं ड्राइवर आता हूँ, कोई भी गाड़ी चलाने बुलाता तो मैं चला जाता हूँ, मेरा प्रोफेशन है गाड़ी चलाना, तो उसमें ताल्लुकात बनते रहते. हाइट पर्सनैलिटी है, आदमी कुछ भी बोलता है, किसी से कुछ भी करा लो, चार अच्छे बोलने वाले हैं तो चार बुरे बोलने वाले भी, ऐसी बात. तो आपको जो वेपन लेने के लिए, तो आप भी गए थे उनके साथ MP में? हाँ, तो मैं गाड़ी चला नहीं रही, ड्राइविंग. आप ड्राइविंग कर रहे थे वो टाइम पे, और आपको बताया था क्या करना है क्या नहीं वेपन लेके? नहीं नहीं नहीं, सिर्फ बातचीत हुई थी कि काम करना है सब बस, बाकी इसके बारे में कुछ. उसके बाद में जब वो ऑफिस में बैठा, उसके बाद जब वो बात खुली तो मैं तो खामोश हो गया था. जब ये बात बाहर निकल गई, जो इशू आया, ये जो सब जो वीडियो वायरल हुआ, उसके बाद फिर मैं साहब को जाके बताया. अभी आप साहब के साथ हो, पर अभी आपकी फैमिली रहेगी घर पे, तो अभी आप नहीं नहीं उसकी चिंता मत करो साहब है. मला फक्त महाराष्ट्राला हे दाखवायचं आहे की कोणी कुठेही खोटं बोलत नाही. तू कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तर सत्य बाहेर येतच. हा माझ्या माणूस ना ओळखीचा ना पाळखीचा हा मला माहीत नाही. फक्त माझ्यावरती असलेल्या प्रेमामुळे त्यांनी मनातल्या मनात नकार दिला, त्यांच्या तोंडावर नकार नाही दिला. त्याच्यानंतर त्यांनी फोन बंद करून टाकले, त्यांचं फोन उचलणं बंद करून टाकलं. आणि मग माझ्या जेव्हा पोरीचं आलं तेव्हा पोरीसाठी ते माझ्या घरी आले आणि सांगितलं की साहेब संभाल केरो, ये बहुत गंदा काम हो रहा है. त्याच्यानंतर पण आमचा संपर्क नाही झाला. ते आज थेट TV समोर आलेत आणि आता त्यांना सकाळपासून दमदाटी सुरू आहे. अजून काय बोलायचं याच्यावरती? ठीक, थँक्यू.